मापाळेला गरम गरम बटाटा वडा ऍड माझा चहा येणार आहे. जेव्हा माझी वाईफ प्रेग्नेंट होती घरचं कोणी नव्हतं तर दिस वॉज आमचं घरचं जेवण. नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन युके या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती युके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. तर मंडळी, जसं तुम्हाला माहिती आहे की मी नॅशनल थिएटरच्या कामानिमित्ताने कार्डिफला गेले होते. जेव्हा मी कार्डिफला गेले तेव्हा मला असं कळालं की एका टिपिकल मराठमोळ्या व्यक्तीने तब्बल 40 वर्षांपूर्वी कार्डिफमध्ये एक मराठी रेस्टॉरंट सुरू केलं आणि ते इतकं छान आहे की तुम्हाला तिथे कुठलेही मराठी पदार्थ मिळतात. म्हणजे मिसळपाव झाला, बटाटा वडा, कांदा भजी, पिठलं भाकरी, यू नेम इट, आणि तुम्हाला ते पदार्थ तिथे मिळतात. मराठी व्यक्तीने सुरू केलेलं अगदी मराठमोळं माधव नावाचं रेस्टॉरंट आहे. युकेमध्ये जेव्हा तुम्हाला काही भारतीय खायचं असतं तेव्हा जनरली इकडची भारतीय रेस्टॉरंट्स ही बांगलादेशी किंवा पाकिस्तानी लोकांनी चालवलेली असतात. तुम्हाला मराठी माणसाने चालवलेलं मराठी रेस्टॉरंट बघायला मिळणं म्हणजे सुखच. मराठीमध्ये मला फूडची ऑर्डर देता येत होती. लंडनमध्ये जेव्हा आपली मराठी सेलिब्रिटी लोक येतात तेव्हा ते माधव ला भेट दिल्याशिवाय जात नाही. कार्डिफ सेंट्रल पासून 10 मिनिटांच्या अंतरावरती असलेलं माधव हे ग्रोसरी आणि टेकअवेचं दुकान बऱ्यापैकी मोठं आहे. मला कार्डिफमध्ये आल्यानंतर एकदम टिपिकल मराठी फॅमिली भेटेल असं अजिबात अपेक्षित नव्हतं, कारण मी नॅशनल थिएटरच्या कामाला आले होते आणि काल इतकं सगळं ब्रिटिश वातावरण होतं आणि अचानक इथे आल्यानंतर मला चक्क एक मराठी दुकान माधव नाव दिसलं आणि आय वॉज सरप्राईज. म्हणून मी आत आले आणि मला इथे एक मॅडम आणि त्यांचे मिस्टर दिसत आहेत. मी आता त्यांच्याशी गप्पा मारणार आहे, तुम्हाला भेटवते. मॅडम मला इथे भेटले आणि त्याच्यात तो मराठीमध्ये बोलतायत, मला इतका आनंद झाला. तुमचं नमस्कार, माझं नाव साधना साठपे, मी इथे काम करते गेल्या 10 वर्षापासून. अरे वा. आणि माझे मिस्टर पण काम करतात किचन मध्ये. आणि जे ओनर आहेत ते मिस्टर आणि मिसेस गायकवाड, त्यांचा शॉप आहे. अच्छा. आणि किती वर्ष झाले आपल्या शॉप? माझ्या अंदाजे 40 बापरे 40 वर्षाच्या वरती झाले. 40 वर्ष म्हणजे भरपूर झाले हो. कारण इथे बटाटा वडा वगैरे मिळेल मला अपेक्षित. हो, सगळं इंडियन स्नॅक्स, सगळं इंडियन फूड आणि ऑल व्हेजिटेरियन. ओ अच्छा. मग तुम्ही कार्डिफ मध्ये असता? हो, कार्डिफ मध्ये. आम्ही जेव्हापासून इथं आलो तेव्हापासून इथंच राहतो आणि काम पण इथंच करता. अच्छा. आणि आपल्या इथली स्पेशालिटी काय आहे खाण्याची? खाण्यामध्ये तुम्हाला सगळं इंडियन, सगळं व्हेजिटेरियन, तुमचा डोसा, उत्तप्पा, मिसळ, वडापाव, बापरे, त्याच्यानंतर तुमचा पावभाजी, ऐग, समोसा, कांदे भजी, ऐग, म्हणजे जेवणाचा पण मेनू असतो. हो, जेवणाचा थाळी, स्पेशल थाळी म्हणून आहे माझं स्पेशल थाळी. अच्छा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 भाज्या, डाळ, मिक्स व्हेजिटेबल करी, चपाती, राईस, पापड. बापरे, एकदा जेवायलाच यायला पाहिजे प्रॉपर. छान. म्हणजे पूर्ण व्हेजिटेरियन आणि पाहिजे ऑल व्हेजिटेरियन. अच्छा. मग चांगलं आहे, आता वडापाव खाल्ल्यानंतर मला मजा येणार आहे. नाही नाही, आनंद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हे मस्त बटाटा वडा, ही मिसळ आहे आणि ती कोल्हापुरी मिसळ आहे, कांदा, लिंबू आणि बटाटा वड्याबरोबरची चटणी सुद्धा एकदम मुंबईमध्ये मिळते तशी मिळालेली आहे. मिरची, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. तुम्हाला खाऊन सांगते हे कसं आहे. आय एम शुअर हे नक्कीच ऑसम असणार आहे. आई शब्बत, लिटरली मला माहेरी आल्याचं फिलिंग होत झालं. खरं सांगते इतकं छान जेवण आहे. एक मिनिट, मी बटाटा वडा खाऊन सांगते तुम्हाला. एकदम वाफाळलेला गरम गरम बटाटा वडा आणि माझा चहा येणार आहे. दुसरा शब्दच नाहीये. हे मारुती काका आहेत, त्यांनी हे जेवण बनवलंय आणि हे कोल्हापूरचे, त्याच्यामुळे
मला एकदम आनंद झाला. नांदगाव मला एकदा फोन करून बटाटा म्हणजे हा बटाटा वडा आणि मिसळ आहे. हा तो बताता वा इंटरव्यू तो बताता इज फरीन है एंड इज मिसल पाव मीन्स इज द लेंथी लेट करी द लेंथी लेट इज पाव या स्कूल मुंथ पिकान या इट यूज टू इंडियन पीपल इज मुंथ गोस्त या अगोर इज द इंग्लिश पीपल इज टू मुंथ गोस्त बट प्रीमियम इंडियन इज मुंथ बाप रे एकदम फ्लुएंट बोलता है. मला इथे मिस्टर आशिष भेटले आणि ही इज अ डॉक्टर ही इज अ डेंटिस्ट आणि त्यांची वाईफ गायनेकोलॉजिस्ट कन्सल्टंट आहे. तर ते चक्क मराठीत बोलायला लागले मग मला इतका आनंद झाला कारण इतक्या सहज कुणीतरी मराठी म्हणजे माणूस भेटला. तर कसं वाटतं तुम्हाला हे दुकान? ओ व्हेरी नाईस. आम्ही इकडे 2007 पासून येतोय आणि वी ऍब्सोल्युटली लव टू कम अँड शॉप हियर अँड वी कॅन ऑल्सो टॉक मराठीत बोलता येतं व्यवस्थित. कारण मी बटाटा वडा म्हटले त्यांना द्या म्हणून तेव्हा तुम्ही पण बटाटा वडा ऑर्डर हो हो आणि मारुती शेड विल गिव्ह द बेस्ट मिसळ आणि बटाटा वडा अगदी व्यवस्थित आणि मराठी थाळी वगैरे पण मिळते इथे. हो आणि जेव्हा माझी वाईफ प्रेग्नंट होती नोबडी वॉज देअर घरचं कोणी नव्हतं तर दिस वॉज आमचं घरचं जेवण. आम्ही आठवड्यात 2-3 वेळा नक्की यायचो थाळी खायला. बापरे म्हणजे एकदम घरचं तेव्हा क्रेविंग्स जे येतात त्यासाठी. इट वॉज फॅन्टास्टिक कमिंग हियर फॉर इयर्स. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू टू. इथे आपले लागणारे सगळे मसाले मला दिसत आहेत. सेसमे सीड म्हणजे तीळ दिसत आहेत, जिरं दिसतंय, मस्टर्ड दिसतंय, अगदी लागेल ती मिरचीची पावडर सुद्धा दिसतीये, सोयाचे चंक्स दिसत आहेत, मद्रास करी पावडर दिसतीये, सगळे मसाले इथे तुम्हाला दिसत आहेत. चक्क तुम्हाला आपले मराठी किंवा आपले इंडियन मसाले देखील दिसत आहेत. रसोई मॅजिक सांबार मसाला आहे किंवा कारण हे शानचे मसाले वगैरे अख्ख्या UK मध्ये तुम्हाला कुठेही मिळतात पण मराठी मसाले जे आहेत तुम्हाला जे टिपिकल नावं दिसत आहेत ती तुम्हाला इथे आल्यानंतर जास्त दिसत आहे. ए चक्क सोहमची उपवासाची भाजणी पण आहे, थालीपीठाची भाजणी आहे इथे, नाचणी सत्व आहे. कॅन यू इमॅजिन? इथे चक्क मला कुठल्या तरी म्हणजे असे किराणा मालाच्या दुकानात आल्याचं फिलिंग येत आहे. चक्क तुम्हाला हे असे चिरमुऱ्याचे लाडू दिसत आहेत, गुलाबजाम आहे, झालंच तर हा काय प्रकार आहे निमकी म्हणून काहीतरी आहे, सोन पापडी तुम्हाला दिसू शकते, अगदी सगळे फ्लेवर्स तिकडे, केसर आहे, इलायची आहे, कुंदा आहे चक्क इथे. कॅन यू इमॅजिन? हा कुंदा आहे, ओ माय गॉड. आणि हा बकलावा आहे. तर हे त्यांचं असं छान किचन आहे आणि मी मस्त वाट बघते आता नाश्त्याची. इथे एकदम ताजी ताजी गरम गरम जिलेबी दिसत होती आणि पिस्तावडी होती. हे पाणीपुरीचं सगळं सामान आहे लागेल ते. त्याच्यानंतर तुम्हाला हे लिटल हार्ट्सची बिस्किट असतात तशी बिस्किटं दिसत आहेत, क्रीम रोल्स दिसत आहेत. वेगवेगळे अगदी आपल्या टोस्ट आणि खारी बटर गुड्डेचं बिस्किट, हे गुड्डेचं बिस्किट भारतात अगदी कॉमन मिळतं ते आहे. त्याच्यानंतर चहाचे प्रकार आहेत वेगवेगळे, म्हणजे चक्क मला असं वाटतच नाही आहे की UK मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल. चहाचे किती रेड लेबल वगैरे आपला सगळा चहा आहे, सुट्टा चहा पण दिसतोय. चक्क वाघ बकरी चहा इथे आहे, माझ्या एका मैत्रिणीला फार आवडतो कडक चहा वगैरे आहे. वाघ बकरी चहा हा अगदी टिपिकल म्हणजे मराठी चहा आहे जो तुम्हाला बऱ्याच मराठी लोकांना आवडतो आणि तुम्हाला इथे दिसतोय. इथे लोणच्याचे देखील वेगवेगळे प्रकार मला दिसत आहेत. अगदी आपली सगळी जी लोणची असतात ती सगळी आहे तिथे. आंब्याचं लोणचं आहे, मिरचीचं लोणचं आहे, कॅरट पिकल आहे. नॅशनल थिएटरच्या कामासाठी आले होते आणि मला चक्क इथे एक मराठी रेस्टॉरंट दिसलं. भेळपुरी दिसतीये इथे, मखाने दिसत आहेत. हे सगळे प्रकार ना तुम्हाला अख्ख्या UK भर कुठेही कुठेही नाही मिळणार. अगदीच असं तुम्हाला अगदी शोधून ठिकाणं शोधायला लागतील तेव्हा अशा गोष्टी मिळतात. तर मेथी दिसतीये चक्क, कारलं दिसतंय,
कॅन यू इमॅजिन, इथे मेथीचे थेपले पण दिसतात, म्हणजे बऱ्यापैकी इथे गाठिया कचोरी भाकरवडी 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 आणि ही एवढ्या चांगल्या किमतीला इथे मिळते. आय एम प्लीज्ड आय एम डेफिनेटली थिंकिंग ऑफ बाईंग इट, पण सध्या डाएटच्या मध्ये या गोष्टी येतात त्याच्यामुळे असू देत, पण आय एम सो प्लीज्ड की या गोष्टी इथे आहेत. इथे चकली आहे, चक्क भाकरी म्हणजे थेपले आहेत, इथे भाकरे आहेत असं. वा बापरे बापरे, शेंगदाणे हे आपल्या मराठी कुटुंबांमध्ये अन्न शिजवताना ह्या सगळ्या गोष्टी तर नेहमी लागतातच, तर ते सगळं इथे दिसतंय मला. तांदूळ दिसतंय, साबुदाणा माझ्या नवऱ्याचा फेवरेट आहे. इतक्या ताज्या ताज्या भारतीय भाज्या तुम्हाला UK मध्ये मिळणं म्हणजे खरं तर लक्झरीच आहे. तुम्हाला इथे सगळ्या भाज्या दिसू शकतात, सगळ्या अगदी ताज्या एकदम फ्रेश दिसत होत्या. म्हणजे तुम्हाला इथे गवार तोंडलं किंवा तुम्हाला वांगं आणि छोट्या कैऱ्याही दिसत आहेत. हिरवं वांगं UK मध्ये मिळणं म्हणजे लक्झरी. शेंगदाण्याची चिक्की दिसली का? चिक्क्यांचे पण किती आहेत. बर मग हे पाहिलं का, कोल्हापूरचं आंबा भडंग. मला हे तर अजिबात अपेक्षित नव्हतं. लक्ष्मीनारायण चिवडा पण येते, यात काजू बदाम असतात त्याच्यामुळे हा जरा जास्त बरा वाटतो, पण मला कोल्हापूरचा भडंग देखील तितकाच आवडतो. लक्ष्मीनारायणाचा बटाट्याचा चिवडा, ओ माय गॉड, ओ माय गॉड, लुक ॲट दॅट, वाव. आणि हे समोसे वगैरे, तिथे तोंडली मेथी घोसाळ गवार इथे गवार. होप तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही UK मध्ये आला तर कार्डिफ मध्ये जाऊन लोअर कॅथीड्रल रोडला शॉप नंबर 59 माधवला नक्की भेट द्या, आणि तिकडे जेवल्यानंतर UK मध्ये येऊन मराठी पदार्थ खाण्याची मजा एक वेगळीच असते. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. कुणीतरी मराठी माणसं इतकी भेटतील आणि फॅमिलीची ओळख होईल हे काही अपेक्षित नव्हतं, पण आय एम सो प्लीज्ड की मला तिथे गेल्यानंतर एक मराठी फॅमिली भेटली आणि त्यांच्याशी छान ओळख झाली, आणि डॉक्टर आशिष आणि त्यांच्या फॅमिलीशी देखील ओळख झाली. अर्थात इतकी सगळी आपली मराठी माणसं कार्डिफमध्ये आहेत कळल्यानंतर आता कार्डिफ आपलाच भाग झाला आहे.